मुंबईतील सरोज टॅक्स फॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांना मजूर मालक सोहिल मोदी, महेश मोदी, आनंद मोदी यांनी तडकाफडकी सस्पेन्शन लेटर देऊन कामगारांना कामावरून हकालून दिले. सदर घटना कळताच जय महाराष्ट्र कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने ताबडतोब कामगारांची भेट घेतली व मालकाला जाब विचारला. सदर प्रकरण मलबार हिल पोलीस ठाणे येथे गेले. मालकाने धडपशाही करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जय महाराष्ट्र कामगार सेनेचे मालकाला धारेवर धरले आणि जोपर्यंत कामगारांना कामावर घेत नाही आणि कामगारांना त्यांचा हक्क न्याय मिळत नाही तोपर्यंत जय महाराष्ट्र कामगार सेना गप्प बसणार नाही. ही लढाई अशीच पुढे चालू राहील व कंपनी मालकाला जशास तशास उत्तर दिले जाईल, असा इशारा जय महाराष्ट्र कामगार सेना अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन काळे यांनी दिला. सदरप्रसंगी जय महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन काळे, सरचिटणीस राजन घाडींगावकर, चिटणीस शशिकांत सरमळकर, सल्लागार सुरेंद्र मुंडे, इतर पदाधिकारी व सर्व सभासद कामगार उपस्थित होते. विशेष सहकार्य मलबार हिल मनसे विभाग अध्यक्ष विशांत वडके, मनविसे विभाग संघटक किरण कदम, रस्ते स्थापनचे अरुण जाधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. मी ॲडव्होकेट सचिन काळे, जय महाराष्ट्र कामगार सेना अध्यक्ष. आज आपण मलबार हिल पोलीस स्टेशन इथे आलो आहोत. विषय असा होता की नॅपेन्सी रोड स्थित सरोज फेब प्रायव्हेट लिमिटेड, टॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आमचे जे सभासद कामगार होते त्यांच्यावरती आज अतिशय बिकट परिस्थिती आलेली आहे. त्याचं कारण हे की मालकाचा जो मुजोरपणा आहे, मालकाची जी दडपशाही आहे, या दडपशाहीमुळे आज या कामगारांवरती ही परिस्थिती आलेली आहे. विषय असा होता की जय महाराष्ट्र कामगार सेनेने कामगारांच्या मागण्या तसेच कामगारांच्या ज्या समस्या होत्या त्या संदर्भात वेळोवेळी त्या कंपनीशी, त्या कंपनी मालकांशी संपर्क केला होता, पत्रव्यवहार केला होता आणि एक सकारात्मक अशी चर्चा पण झाली होती, मीटिंग झाली होती. त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ठीक आहे, ज्या काही कामगारांच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करू वगैरे. परंतु काही कालावधीनंतर त्यांचं मत बदललं आणि त्यांनी कामगारांना टॉर्चर करायला सुरुवात केली की ठीक आहे, तुम्ही युनियन केलीत, तुम्ही युनियन केलीत ना तर तुमचा पगारही आम्ही आता उशिरा करू, तुम्हाला बोनसही देणार नाही. त्यानंतर कामगारांना नाहक त्रास देणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं वगैरे हा सगळा प्रकार चालू झाला. त्यानंतर अशी एक वेळ आली की त्यांनी आमचे फोनही उचलायचे बंद केले, कारण कामगारांना होणारा त्रास हे आम्ही सहन करू शकत नाही. आम्ही वेळोवेळी त्यांचा जाब त्यांना विचारायचो, त्यामुळे त्यांनी आमचा युनियन पदाधिकाऱ्यांचा फोनही उचलायचा बंद केला. त्यानंतर आम्ही कायदेशीर मार्ग पकडून आम्ही उपायुक्त, कामगार उपायुक्त यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तिथे सुनावणी लागली. पण हे मालक एवढे मुजोर आहेत की ते त्या सुनावणीलासुद्धा हजर राहिलेले नाही आहेत आणि फक्त वेळ काढूपणा, कामगारांना कसा त्रास द्यायचा, कामगारांना कसं वेटीस धरायचं, त्यांची पिळवणूक कशी करायची हे फक्त त्यांनी धरलेलं आहे. आणि आता आज कालचा दिवस जो होता ज्याच्यामध्ये आमची हेअरिंग होती उपायुक्ताकडे, त्या हेअरिंगमध्ये हे कोणीही आलेले नाही आहेत मालक आणि त्यांनी आपल्या वकिलामार्फत वेळ काढूपणा करत वकील पाठवून ते वेळ काढूपणा केलेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आज 27 मे रोजी कामगार पुन्हा कामावरती येत असताना त्यांनी तात्काळ कामगारांना कामावरून काढलं असं व्हॉट्सअपला एक सस्पेन्शन लेटर पाठवलेलं प्रत्येक कामगारांना आणि कामावरून काढलं असं ते सांगत आहेत. बरं, हा हे जे काढलेलं आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि हे मालकाचं कुठेतरी दबाव तंत्र आणि बाहेरच्या गुंडांना आणून बसून दुकानामध्ये ते कामगारांना दुकानाच्या आतमध्ये येऊ देत नाहीत. म्हणजे हे कुठंतरी दडपशाही आहे आणि कुठंतरी मालकांचं हे चाललेली गुंडागिरी आहे, दादागिरी आहे. परंतु जय महाराष्ट्र कामगार सेना या गुंडागिरीला, या दादागिरीला दाद देणार नाही आहे, कारण आमच्यावरती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आमचे ऊर्जास्रोत आहेत आणि त्यांची जी ऊर्जा आहे ते घेऊन आम्ही काम करतो आणि कामगारांना आम्ही त्यांचा न्याय आणि हक्क मिळवूनच देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र कामगार सेनेचा सरचिटणीस. कामगारांच्या ह्या न्याय हक्कासाठी आम्ही जी बाजू लढतो आहे कोर्ट कामगार आयुक्तामध्ये, तिथंही दाद मागायला देत नाही आहेत ते. तिथंही त्यांचा मुजोरपणा चालूच आहे, वकिलांतर्फे येऊन ते फक्त तारखा घेत आहेत आणि आज तर त्यांनी ती कळसेचा कहरच केला. त्यांनी रात्री 12 वाजता सगळ्यांच्या व्हॉट्सअप मोबाईलला कामगारांच्या त्यांनी कामगारांना निलंबन केल्याचं असं लेटर टाकून दिलं, त्यामुळे कामगार सर्व त्या लेटरला बघूनच
उदास झाल्याने त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. आज सर्व कामगार कामावर ज्यावेळी हजर झाले सकाळी 11 ते 12 दरम्यानची काय त्यांचा ड्युटीचा टायमिंग असतो 10:30 तर त्या कोणत्याही कामगारांना त्या कंपनीच्या मालकांनी आत्मदेशव घेतलं नाही आणि प्लस तिथं जे कोण लावलेले कामगारांना अडवण्यासाठी ती माणसं काय कंपनीची नव्हती ती माणसं कंपनीच्या बाहेरची माणसं होती ते एक प्रकारचेच गुंड लोक होते ती त्या लोकांनी त्यांना अडवून त्यांच्याकडनं सांगितलं तुम्ही आतमध्ये यायचं नाही त्यामुळे त्या कामगारसह घाबरले ते त्या इच्छे होते कामगारांनी इथं मलबारील पोलीस स्टेशनला येऊन त्या कामगार कंपनीच्या मालकाविरुद्ध कंप्लेंट केलेली आहे आणि आता आमची इथले वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलवलं आहे आता पुढील कारवाई आम्ही त्यासाठी थांबलेलो आहे आता बघूया किती वेळ येतात त्यावेळी जर तोडगा निघत असेल तर आम्ही कारवाई करू आणि जे काय असेल ते सॉर्टआउट करू पर पुढे मागे नाही झाले तर आमची जी कायदेशीर लढाई आहे ती आम्ही चालूच ठेवणार आणि कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार. जय महाराष्ट्र. मी सुरेंद्र मुंडे, जय महाराष्ट्र कामगार सेनेचे सल्लागार. इथे उपस्थित सगळे पदाधिकारी आणि आम्ही आज ह्यासाठी जमलो आहोत की आमचे सरोज टेक्सटाईल या कंपनीचे कामगारांचा न्याय देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज त्यांना अचानक काल रात्री टर्मिनेट लेटर हे हातात न देता त्यांना व्हॉट्सअपवरती सेंड करून त्यांना सकाळी कामावर आल्यावर बाहेरचे गुंड बसवून त्यांना सांगितलं आज तुम्ही आजपासून तुम्ही इथे यायचं नाही. असं केल्यानंतर आज कामगार आमच्याकडे आले आम्हाला हाक मारले. आम्ही म्हटलं काही घाबरायचं नाही, आम्ही तुमच्या पाठी सदैव उभे आहोत आणि आम्ही त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला न्याय मागायला आलेलो आहोत. जर आम्हाला इथून कायद्यानी वगैरे आम्ही कायद्याच्या मार्गाने चालणारी माणसं आहोत, आम्हाला राजसाहेबांचे संस्कार झालेले आहेत. आम्ही जय महाराष्ट्र कामगार सेनेबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा आम्ही पदाधिकारी आहोत. तर आम्ही कायद्याच्या मार्गाने चालणारे आहोत. पहिला कायद्याने हात जोडून आम्ही विनंती करून त्यांच्याकडे न्याय मागू. जर नाही भेटला तर हात सोडून सुद्धा आम्हाला न्याय निवाडा करता येतो. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सर्व टेक्सफॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा कॅशियर आहे. मी 40 वर्षापासून काम करतो परंतु मला कॅशवर बसल्यानंतर ते येऊन त्यांचा मुलगा जो सचिन सोहिल मोदी आहे ना तो येऊन मला धमकी देतो की तू खुर्ची घरा करायला येतोस काय, काम करत होत नाही काय, तू साफसफाई करून घेत नाही, साफसफाई करत नाही, साफसफाई करणं हे काय माझं काम नाही, मी कॅशियर आहे, मी कॅशियरचं काम सांभाळतो, त्यात जर काय चूक झाली तर तुम्ही मला बोलू शकता. मानसिक त्रास वगैरे देतात ते घडी घडी येऊन कामावर काढून टाकू, तुम्ही सह्या करा दबाव आणतात तर ते दबाव येऊ नयेत तुमच्यावरती. जय महाराष्ट्र कामगारमध्ये सेनेमध्ये आम्ही नियुक्त झालेलो आहे आणि त्यांच्या मंडळातर्फे आम्ही सर्व हे पार पाडणार आहे. तरी त्यांनी जय महाराष्ट्र सेनेचे आम्ही सर्व कामगारातर्फे आभार मानतो. जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आम्ही सर्व कामगार आभारी आहोत. माझं नाव विलासशंकर गादेकर. मी सरोज नेपेंशी रोड मध्ये 20 वर्ष काम करतो. 20 वर्ष काम केल्यानंतर शेठ लोकांनी आम्हाला 3 वर्षाचा लेटर देऊन आम्हाला सांगितलं की बाकीचे वर्ष तुम्ही विसरून जा आणि 2019 तुम्ही जॉईन लेटर आम्हाला दिलं. आम्ही सिग्नेचर केली नाही. त्या लेटरवरती शेठ लोक बोलले की आम्ही तुम्हाला पगार वाढवणार नाही. ह्याच्या दबावाखालीनंतर आम्ही जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडे गेलो. आम्ही त्यांना सांगितलं असं असं झालं, त्याने ते आमचे पाठीमागे धावून आले आणि शेठ लोक हे आम्हाला हे सगळे दबावाखाली घेतात, टॉर्चर करतात, पगार वाढवणार नाही हे ते सांगत असतात आणि उडावडी चालू असते, शिवीगाळ असतात त्यांची आणि जॉईनिंग लेटर देणार नाही आहे, मी काही करणार नाही आणि तू कोण असं सांगतात की तुम्हाला कामावर राहायचं तर राहा नाही तर कामावरून निघून जावा अशी धमकी देतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं राजकुमार सिंह, मैं 25 साल से सरोज टेक्सटाइल इंडिया प्राइवेट लिमिटेड में काम करता हूँ और अभी 2019 से उन लोग बोल रहे हैं कि हम साइन करो, 2019 के बाद तुमको जो भी होगा मैं दूंगा, उसके बाद कुछ नहीं, पीछे वाला सब भूल जाओ. तो हम लोग ने साइन नहीं किया तो उन्होंने मेरे को बोला कि साइन नहीं करोगे तो पगार नहीं बढ़ेगा और नहीं तुमको ज्वाइनिंग लेटर देंगे. नहीं, हम 6 महीना साल भर से बोल रहे हैं कि हमको ज्वाइनिंग लेटर दो, ज्वाइनिंग लेटर नहीं दे रहे हैं. जब से लिमिटेड कंपनी का हुआ तो उस समय सेठ बोले कि हम तुमको ज्वाइनिंग लेटर देंगे और तुमको ग्रेजुएटी भी मिलेगा. अभी बोल रहे हैं कि हम कुछ नहीं बोला है कि हम कुछ नहीं देने वाले हैं, काम करना है करो, नहीं करना है तो मत करो. हम लोग कल जय महाराष्ट्र सेना कामगार सेना से मिले तो उन्होंने हमको हेयरिंग पे गए थे सब जन,
तो उन लोगों ने आज एक 12 बजे रात में व्हाट्सएप पे उन्होंने रिजाइनिंग लेटर भेज दिया और बोला कि कल से काम पे मत आओ। हम लोग सुबह में काम पे आए 10 बजे, तो उन्होंने 10-12 आदमी को लेकर रखे थे और दुकान के अंदर जाने नहीं दिया। और तो हम लोग पुलिस चौकी मालवार हिल पुलिस चौकी पे आए, तो हम लोग अपने यूनियन वाले से मिले और उन्होंने हमारे पीछे खड़े हैं। अब उनको शुक्रिया अदा करते हैं कि हमारा काम मिले और हमारा जो भी पीछे आगे पीछे का बकाया है हमको सेट दे देवे। और जय महाराष्ट्र। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।